नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पाथरीत शक्ती प्रदर्शनासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इंजिनियर सुरेश फड उमेदवारी दाखल। पाथरी विधानसभा निवडणुकीमध्ये इंजिनियर सुरेश किशनराव फड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी पक्ष निरीक्षक महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आली। यावेळी भक्त निवास साई रोड येथे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवार इंजिनियर सुरेश फड यांचा उमेदवारी अर्ज रॅली काढत दाखल करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक गोविंद दळवी, परभणी जिल्हाध्यक्ष दक्षिण विभाग सुनील मगरे, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती आणि महिला जिल्हाध्यक्षा सुनीताताई साळवे, पंडित सहजराव सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आज समोर्त काढून पक्षाध्यक्षाच्या धोरणाने आज वंचित आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आम्ही आज अर्ज दाखल केला। आपल्यासमोर पाथरी मतदारसंघात दिग्गज उमेदवार आहेत, बाबाजानी आमदार आहेत, राजेश विटेकर आहेत, आणि या लढतीमध्ये आपला विजय कसा मिळवणार? असू द्या ना, दिग्गज असू द्या, लोक त्यांना कंटाळून गेलेले। प्रस्थापितांच्या विरोधात वातावरण आहे, ओबीसीच्या विरोधात वातावरण आहे, आमचा विजय सहज निश्चित होणार। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।